मित्रांनो नमस्कार. आजच्या या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षेचं फार मोठं आव्हान आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर आहे. त्याची काही तंत्र आणि मंत्र या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सर्व काही मुद्दे तुम्ही थोडेसे जर लक्षात ठेवले तर नक्कीच या परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. पण मुद्दे मात्र अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा? मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते, परंतु योग्य दृष्टिकोन आणि रणनीती वापरून तुम्ही तुमच्या यशाच्या शक्यता वाढवू शकता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास मदत करण्यासाठी येथे काही मी टिपा देत आहे. त्याचं अवलोकन आणि पुनरावलोकन सुद्धा तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. परीक्षेचे स्वरूप समजून घ्या. तुम्ही परीक्षेचे स्वरूप आणि संरचनेशी परिचित असल्याची खात्री करा. प्रश्नांची संख्या, प्रश्नांचे प्रकार आणि कालमर्यादा जाणून घ्या. हे तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या वेळापत्रकानुसार नियोजन करण्यास मदत करेल. अभ्यासाचा आराखडा तयार करा. परीक्षेत तपासल्या जाणाऱ्या सर्व विषयांचा समावेश असलेली अभ्यास योजना तयार करा. प्रत्येक विषयासाठी पुरेसा वेळ द्या आणि तुमच्याकडे उजळणी आणि सराव करण्यासाठी पुरेसा वेळ असल्याची खात्री करा. योग्य अभ्यास आणि साहित्य वापरा. परीक्षेशी संबंधित असलेले अभ्यास साहित्य निवडा आणि ज्या विषयांची चाचणी घेतली जाईल त्या सर्व विषयांचा समावेश करा. तुम्ही पाठ्यपुस्तके, ऑनलाईन संसाधने, सराव चाचण्या आणि अभ्यास मार्गदर्शक वापरू शकता. मागील पेपरसह सराव करा. मागील पेपर हे परीक्षेसाठी सराव करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. ते तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना देतात आणि तुम्हाला सुधारणे आवश्यक असलेले क्षेत्र ओळखण्यास मदत करतात. मित्रांनो, त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे वेळ व्यवस्थापनाचा सराव करा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. तुमचा वेग आणि अचूकता सुधारण्यासाठी कालबद्ध परिस्थितीत प्रश्न सोडवण्याचा सराव करा. पुरेशी विश्रांती घ्या. तुमच्या अभ्यासाच्या कालावधीत तुम्हाला पुरेशी विश्रांती आणि झोप मिळेल याची खात्री करा. शांत मन अधिक सतर्क असते आणि माहिती अधिक चांगल्या प्रकारे ठेवू शकते. म्हणून मन शांत कसा ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. लक्ष केंद्रित आणि प्रेरित करा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या संपूर्ण अभ्यास कालावधीत स्वतःला प्रेरित ठेवा. अभ्यास गटामध्ये सामील व्हा किंवा तुम्हाला उत्तरदायी आणि प्रेरित ठेवण्यासाठी अभ्यास भागीदार मिळवा. लक्षात ठेवा, कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली म्हणजे तयारी आणि सराव. योग्य मानसिकता आणि रणनीती वापरून तुम्ही तुमचा इच्छित परिणाम साध्य करू शकता. मित्रांनो, ही होती अतिशय छोटीशी पण लक्षवेधी अशी ही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत माहिती. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार, धन्यवाद.